बीडच्या आंबेजोगाई नगरपालिकेनंतर आता परभणी जिल्ह्यातील सोनपेठ नगरपालिकाही राष्ट्रवादीने ताब्यात घेतली आहे। सोनपेठच्या नगराध्यक्ष जिजाबाई राठोड यांच्यासह 9 नगरसेवकांनी आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला। भाजपचे माजी आमदार राजू तोडसाम हे देखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। परभणी जिल्ह्यातली प्रसिद्ध नगरपालिका असणाऱ्या सोनपेठ नगरपालिकेचे स्वतः नगराध्यक्ष आणि सोबतच 11 नगरसेवक आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहेत। काँग्रेसमधून ही सर्व मंडळी आज राष्ट्रवादीमध्ये जाणार आहेत। आपण त्यांच्याशीच थेट बातचीत करणार आहोत। आज एक मोठ्या नगरपालिकेतले सर्व तुम्ही सदस्य आणि स्वतः नगराध्यक्ष स्वतः तुम्ही आज पक्षप्रवेश करत आहात, काय तुमची प्रतिक्रिया आहे, काय भावना आहे? आम्ही परभणी जिल्ह्यावरून सोनपेठ नगरपालिकेचे सर्व सन्माननीय सर्व नगरसेवक गटनेते सर्व या ठिकाणी आले आहेत। जवळपास 22 वर्षाच्या कालावधीमध्ये 22 वर्षापासून काँग्रेसची सत्ता मी कायमस्वरूपी सोनपेठ नगरपालिकेवर टिकून ठेवली, पण आता सन्माननीय आमचे जिल्ह्याचे नेते आमदार बाबाजी दुर्राणी साहेब, आमचे जिल्ह्याचं लाडकं नेतृत्व राजेंद्रदा विटेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही सर्व 11 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष आज आम्ही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब आणि जयंत पाटलांच्या सर्व नेतेगणांच्या उपस्थितीमध्ये आम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करीत आहोत। गेले 22 वर्ष तुम्ही नगरपालिकेवर तुमचं तुम्ही काम केलेलं आहात, 22 वर्ष काँग्रेसची त्या ठिकाणी सत्ता होती, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आज अचानक असा निर्णय घेतलेला आहे? काँग्रेसच्या काही नेत्यांशी तुमचं बोलणं झालं नाही? ज्यांनी 22 वर्षे एक हाती सत्ता त्या ठिकाणी टिकून ठेवली आणि अपात्र नगराध्यक्ष होत असताना जर त्या ठिकाणी कोणी येत नसेल तर ती एक त्या दिवशीपासून जी आम्हाला जी खंत वाटली तर त्या खंतीमुळं पूर्णच नगरसेवक म्हणले की आपल्याला काही आता काँग्रेसमध्ये नको आहे आणि सर्वजण मिळून आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश करीत आहोत। तर नगराध्यक्षांना अपात्र ठरवण्यात आलं होतं, त्यावेळेस काँग्रेसच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी त्यामध्ये दखलअंदाजी घेतली नाही, कुणीही आलं नाही आणि त्यामुळेच कुठेतरी एक नाराजीचा सूर होता, त्याचंच आज परिवर्तन राष्ट्रवादीमध्ये सर्व नगरसेवक होताना जाताना पाहायला मिळतात। कॅमेरामन अरविंद मार्गेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।